अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यावरून आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते. असे अजिबात घडता कामा नये असे बजावले होते. खासदार निलेश लंके आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की अजितदादांवर आरोप करणारे रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत गुंड निलेश धायवडला घेऊन फिरत होते. या उलट समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्रासमोर आली आहे. निलेश लंकेंचे कार्यकर्ते MIDC मधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे. निवडणुकीसाठी खंडणी गोळा करून दिलेल्या लोकांना कृतज्ञता म्हणून निलेश लंके हे गजा मारणीला भेटायला गेले नसतील का? एखाद्या राजकारणाबरोबर गुंडाचा फोटो छापून येणे ही वेगळी बाब, मात्र त्या गुंडाचा सत्कार करायला किंवा स्वीकारायला जाणे ही बाब निश्चितपणे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे निलेश लंके खासदारकीला कसे आणि कोणामुळे निवडून आले हे स्पष्ट झालेले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.